घरातल्या एकुलत्या एक तरुण मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यात घडली आहे अंबाजोगाई येथील सव्वीस वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला त्यामुळे मुलाच्या आईवडिलांना मोठा धक्का बसलाय या मुलाचं नाव धीरज तट असं आहे बुधवारी सकाळी ही घटना घडली थोड्या दिवसांनी धीरजचा विवाह होणार होता पण त्याआधीच नियतीनं घात केला धीरजच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जाते धीरज हा इंजिनियर होता अंबाजोगाई इथंच त्याने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं होतं शिक्षण झाल्यानंतर धीरज पुण्यात नोकरी करत होता आणि याच वर्षी त्याचं लग्नही ठरलं होतं पंचवीस दिवसांनी त्याचं लग्न होणार होतं घरात लग्नाच्या तयारीची लगबग सुरू असताना धीरजचा अकाली मृत्यू त्याच्या कुटुंबियांच्या काळजाला चटका लावून गेलाय तीन महिन्यांपूर्वी धीरज तट याचं लग्न जमलं होतं अठरा डिसेंबर रोजी धीरजचं लग्न होणार होतं आणि त्याचा साखरपुडा देखील झाला होता घरातल्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली होती पण बुधवारी सकाळी धीरज तट या तरुणाला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि तो जागीच कोसळला धीरजला त्याचे कुटुंबीय डॉक्टरकडे घेऊन गेले पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं एकुलता एक मुलगा आईन तारुण्यात गमावल्यानं त्याच्या आई वडिलांसह नातलगांना मोठा धक्का बसला यावेळेस त्याच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता धीरज तट या तरुणाच्या मृत्यूमुळे आता हळहळ व्यक्त केली जातीय गेल्या काही वर्षात तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढला असल्याचं अनेकदा बोललं गेलंय त्यानंतर आता अंबाजोगाईमध्ये हो सव्वीस वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकमुळे झालेला मृत्यू पुन्हा एकदा चिंता वाढवणारा ठरलाय तरुणांमध्ये आहारातील अनियमितता वाढलेला तणाव कोलेस्ट्रॉलचं वाढलेलं प्रमाण अपुरी झोप यासारख्या कारणांमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढल्याचं याआधीही पाहायला मिळालं हार्ट अटॅकचा धोका ओळखण्यासाठी वेळोवेळी स्ट्रेस टेस्ट कोलेस्ट्रॉलची पातळी तपासणे आहार वेळेत घेणे अशा गोष्टींकडे बारकाईने लक्ष देण्याची गरजही जाणकारांकडून व्यक्त केली जाती आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला करा